नमस्कार, कुठे आपण दादा? भोटा। भोटा तालुका? दिवसा। आणि जिल्हा? अमरावती। काय नाव आपलं? किशोर मधुकर राव इंगोले। किशोर मधुकर राव इंगोले, भोटा तालुका, तिवसा, जिल्हा अमरावती। किशोर भाऊ, आपण या भागातले माझे पहिले शेतकरी ज्यांनी इथे उदासी तंत्राचा सुरुवात केली। तुम्ही माझी सभा अटेंड केली होती वाटोड्याला, आणि तुम्ही या भागातून वाटोड्याला आले होते 40 किलोमीटर दूर, आणि तुम्ही माझी सभा ऐकली आणि या भागात येऊन तुम्ही माझा प्रचार आणि कार्य चालू केलं। त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या शेतामध्ये कोणतं पीक घेतलं? हरभरा घेतला आणि कांदा घेतला, नंतर कांदा घेतला। तर किशोर भाऊ, मला हे सांगा, तुम्ही जे कांद्याचं पीक घेतलं त्याला उदासी तंत्राप्रमाणे तुम्ही खत आणि फवारण्यांचं नियोजन केलं, आणि किती क्षेत्र होतं तुमचं कांद्याचं? 1 एकर होतं। 1 एकर होतं। या 1 एकर मध्ये आपण कांद्याचं पीक किती काढलं, कसं काढलं ते थोडंसं सांगा। 250 क्विंटल कांदे झाले त्यामध्ये। 1 एकर मध्ये तुम्हाला 250 क्विंटल म्हणजे 250 क्विंटल कांदा झाला। ड्रिपवर होतं। अच्छा, बेड केले होते आणि बेडवर तुम्ही कांदा घेतला होता। कांदा लागवणीचा कांदा होता। हा, लागवणीचा कांदा होता। आणि तुम्ही 1 एकर मध्ये 250 क्विंटल कांदा काढला। बरं किशोर भाऊ, मला हे सांगा, तुमच्या कांद्याची क्वालिटी, साईज वगैरे कशी होती? लोकांपेक्षा चांगली होती। लोकांपेक्षा 50 रुपये भाव मला तेजीत मिळाला। अच्छा, म्हणजे लोकांपेक्षा तुमची क्वालिटी चांगली असल्यामुळे, चकाकी आणि कलर आणि आकार चांगला असल्यामुळे। शेवटी कोरेक्स मारलं होतं मी। अच्छा, वरच कोरेक्स मारलं, त्यामुळे कांद्याला एकदम चकाकी आली आणि त्याच्यामुळे तुम्हाला बाजारापेक्षा 50 रुपये भाव जास्त मिळाला। आणि मला हे सांगा, तुमचं 1 एकरात रुपयामध्ये उत्पन्न किती झालं? मी काही कांदे 700 विकले, काही 1000 विकले, काही 1200 विकले, काही 1700 विकले, असं मला टोटल 2.5 लाख रुपये उत्पन्न झालं। तर 2,50,000 रुपये तुमचं एकरी उत्पादन झालं। समजा भाव कमी किंवा बराबर आला तरी तुमचं 2,50,000 झालं। पण तुम्ही उदासी तंत्राप्रमाणे त्या कांद्याला खर्च फार मोठा केला का? नाही, खर्च ह्याच का त्या वेळा झाला। आपण जंगल ज्या पद्धतीनं करतो त्याच पद्धतीने झाला। या पद्धतीने आपण खर्च करतो त्याच पद्धतीचा खर्च आला, परंतु उत्पादन मात्र तुम्हाला जास्त झालं, फार चांगलं झालं, 250 क्विंटल। तर किशोर भाऊ, तुम्ही उदासी तंत्रामध्ये गुंतले आणि कार्य केलं, तुम्ही हरभरा घेतला, कांदा घेतला, चालू वर्षात तुमचा कापूस आहे, कापूस सोयाबीन आहे, सोयाबीन आहे। 15 एकर माझी उदासी तंत्रा नसेल, 15 एकर शेती तुमची उदासी तंत्राने। तर आजची परिस्थिती काय आहे? कापूस चांगला आहे? चांगला, समाधानकारक। समाधानकारक आहे। आज 2 महिने झाले तुमच्या कापसाला आणि आज किती पात्या बोंडापर्यंत पोहोचतो आपण? 70 ते 80-90 पर्यंत। अच्छा, 70-80-90 पर्यंत आपण पोहोचतो वेगळ्या। अच्छा, तुम्हाला समाधान आहे? समाधान आहे। 101 किती टक्के विश्वास झाला? 101% विश्वास झाला। बरं, आपल्या बरोबर शेतकरी कोण? सूरज मुरलीधर इंगोले। अच्छा, आणि पंकज सुधाकर ठाकरे। पंकज सुधाकर ठाकरे आणि सूरज इंगोले। बरं, आपणही घोट्याचे। बरं, तुम्ही उदासी तंत्राप्रमाणे कार्य करता, कोणत्या पिका घेता? सोयाबीन, कापूस। सोयाबीन आणि कापूस। तुमचाही कापूस छान आहे, आज आपल्या कापसाला फळफांड्या भरपूर फुटल्या, वाढ चांगली चालू आहे, लोकांची अशी उंच वाढली असेल, आपली घेरा घेऊन चालू आहे। 4 ते 5 फांद्या आपल्या प्रत्येक राहिले, 4 ते 5 असेल छोट फांद्या। हा, प्रत्येक म्हणजे एका फांदीमधून पुन्हा फांद्या निघतात, खालची जी फांदी अशी वरती येते त्याला पुन्हा फांद्या। तर तुमचा म्हणजे विश्वास 100% 101% झालेला आहे। चला, आज आपण पुण्यामध्ये कृषी सेवा केंद्रावर आपली भेट झाली आणि तुम्ही इथूनच ते कार्य सुरू केलं। या एरियातलं सर्वात सुंदर कृषी सेवा केंद्र म्हणजे निलेश भाऊ साबू यांचा आहे। अच्छा, निलेश भाऊ वागणूक सुद्धा तुम्हाला पूर्ण सहकार्य करतात, एकदम 100%। बरं, तुम्ही जे घटक मागवतात तेच घटक देतात आणि आपण जी प्राईज लिस्ट टाकलेली आहे त्याच प्राईज लिस्ट ते देतात, कुठे काही कमी जास्त करत नाही आणि तुम्हाला व्यवस्थित वेळेवर घटक मागून देतात। बरं, या घटकांमध्ये काही जास्त कमाई नाही तरी ते आपल्याला सहकार्य करू लागले तर तुमचा आनंद आहे आणि विश्वासही 100%। तर याच्यानंतर तुम्ही पूर्ण उदासी तंत्र वापरणार? आम्ही उदासी तंत्र वापरू आणि दुसऱ्यांना सुद्धा सांगू। तर तुम्ही माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना तुमचं मनोगत सांगा की काय आहे उदासी तंत्र। एकदम सुंदर तंत्र आहे, त्याच्यावर 100% विश्वास ठेवा आणि आपलं उत्पादन वाढवा, एवढीच मी सगळ्या धन्यवाद शेतकऱ्यांना विनंती करतो।